अशा अगं बोल आता लवकर, मला टांगणीवर ठेवू नकोस. झालं का बोलणं तुझं तुझ्या मामाशी? हो. मग आम्ही लग्नाचा मुहूर्त काढायचं ठरवलं. अशा अगं पण या महिन्यात मुहूर्त मिळणारच नाही, मग का उगाच वेळ घालवतोय? मग काय कुठल्याही तारखेला करू शकतो आपण लग्न? नाही, आम्ही मुहूर्त बघूनच तारीख ठरवणार, पण पुढच्या महिन्यातली. आयशा, दॅट्स फॅन्टॅस्टिक. म्हणजे एक महिना थांबायला तुम्हा दोघींचा होकार आहे. थँक्यू, थँक्यू सो मच आयशा. आय एम शुअर तूच तुझ्या मामाला कन्व्हिन्स केलंस. आता काय करणार, तुझ्यासाठी करावं लागतं बाबा. कार्तिक, पण माझी एक अट आहे. अट? नाही, एक मिनिट थांब, माझ्या दोन अटी आहेत. बापरे, बोल. पहिली अट, लग्नाची डेट ठरली की त्यानंतर पूर्ण एक महिना आपण रोज डेटवर जायचं. एव्हरी डे डेटिंग करायचंय मला. काय? हो, लग्नापर्यंतचा पूर्ण महिना तू रोज मला भेटणार आहेस कार्तिक, एव्हरी डे. मान्य? मान्य. गुड. आणि दुसरी अट, या पूर्ण महिन्यात मला न सांगता तू कुठेही जायचं नाहीस कार्तिक. मुळात तू मला सोडून कुठे जायचंच नाहीस. एकदम मान्य. ग्रेट. चला मग डेटिंगची सुरुवात आजपासूनच करूया. दिना? शुअर. म्हणजे कार्तिक ही आपल्या आणि कार्तिकची मुलगी आहे. बोलले ती हुशार मुलगी आपली, सौंदर्याची, ललितची नात आहे. तुला आठवते ललित ती दिवाळीत आपल्या घरी आली होती, तेव्हा आय वॉज सो इम्प्रेस बाय हर ब्राईटनेस. तिने सगळ्यांना किल्ला बनवायला शिकवला होता. औक्षण कसं करतात तिला माहित होत रे. आपल्या दीपाचे संस्कार दुसरं काय. तिने आपल्या दीपिकाला पण खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत, श्लोक म्हणायला शिकवलाय. जेव्हापासून कार्तिकी दीपिकाच्या आयुष्यात आली आहे ना, दीपिका इज अ चेंज्ड गर्ल. आय नो. तुला सांगू, आपण तिच्या गावी गेलो होतो तेव्हापासून आतापर्यंतच्या तिच्या सगळ्या गोष्टी मला आठवत. तिचा तो गोंडस चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलतच नाहीये. ती आपली नात आहे. आपली ती गोड गोंडस नात छोट्याशा घरात राहते रे. माझी कार्तिकी आणि दीपा एका छोट्याशा घरात राहत आहेत. आपण या बंगल्यात राहतोय रे ललित, आणि त्या दोघी कष्टात आयुष्य काढतायत. हो, म्हणजे खरं तर तिने इथे आपल्या सोबत असायला पाहिजे होतं दोघींनी. तर छोट्याशा, तुला ते घर माहिती आहे, अश्विनी, सिस्टर अश्विनी, आपण गेलो होतो ना, त्याच घरात राहत आहेत, उडुशा घरात. कष्टात आयुष्य काढते दीपा, माझी स्वाभिमानी दीपा. कपडे शिवून पैसे मिळवते, टिफिन देते. सगळं चुकलंय रे. मला ना स्वतःची लाज वाटते, हे सगळं माझ्यामुळे झालंय. सौंदर्या, तू स्वतःला का दोष देतेस? मला सांग, दीपा ज्या वेळेला घर सोडून गेली त्याला तू कारणीभूत नाहीयेस. आहे ना, मीच कारणीभूत आहे. आय कुडंट हँडल द सिच्युएशन वेल. तू बघ ना, खरं तर दीपा कार्तिकी इथे इथे असायला हव्या होत्या. जसं दीपिकाची स्वतःची खोली आहे, तशीच आपल्या कार्तिकीची असायला हवी होती. तिच्याकडे भरपूर पुस्तकं, कपडे, लत्ते, खेळणे, सगळं माझ्या नातीच्या पायाशी असायला हवं होतं. या ग्रँडमाने कार्तिकीला ते दिलं पाहिजे होतं, पण नाही. माझ्या वागण्यामुळे सगळ्या सिच्युएशन बदलत गेल्या रे. दीपा या घरात आली ना, तेव्हाच माझ्या हातून मोठी चूक झाली. मी तिचे गुण नाही बघितले, मी बघितला तिचा रंग. मग माझं वागणं, एव्हरीथिंग गॉट रुइंड.
आज ती कष्टात आहे माझ्यामुळे. तुला माहितीये मला ना दीपिका सांगत होती आपली कार्तिकी आहे ना ती ती टिफिन मध्ये हे आणते तूप साखर पोळी आणि एक दिवस फोडणीची पोळी. आपल्या दीपिकाने एकदा तिला ना मफिन दिला तर दीपिका वॉज व्हेरी सरप्राईज्ड की कार्तिकीला मफिन काय असतं माहितीच नव्हतं. कारण आपल्या दीपाला असं लक्झुरियस गोष्टी तिला कदाचित देताच येत नसते. ललित, ऑल बिकॉज ऑफ मी. आय हेट माय सेल्फ. मीच दोषी आहे त्या दोघींच्या परिस्थितीला, मीच जबाबदार आहे. सौंदर्या सौंदर्या प्लीज शांत हो, ऐक माझं. असा रागराग करून परिस्थिती बदलणार आहे का? मला सांग, दीपा आणि कार्तिकी या घरात नाहीत, ही परिस्थिती असा राग करून बदलणार आहे का? त्या येणार आहेत का इथे? ऐक, आता माझं फक्त ऐकून घेशील जरा, शांत हो. हे बघ, हे घर त्यांचंही आहे, त्या इथे असायला हव्या त्या दोघीही. इथली सगळी सुख त्यांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. तू स्वतःला का दोषी धरतेस? हे बघ, साधी गोष्ट आहे. दीपा जेव्हा हे घर सोडून गेली ना, त्यावेळेची तुझी कारण वेगळी होती. कारण तू तशी त्यावेळेला तिच्याशी वागलीस, त्यामागची खरंच तुझी कारण वेगळी होती. आणि ती परिस्थिती बदलली नाही का? परिस्थिती नाही, तू स्वतःला अख्खं बदलवलंयस. मग तू कशी आहेस दोषी मला सांग ना सौंदर्या. नको असा त्रास करून घेऊस. आता जरा शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. ऐकशील सौंदर्या? कार्तिकी आणि दीपा या घरात असायला हव्या होत्या. मला मान्य आहे की या घरातली सगळी सुख त्यांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, पण त्या आता इथे नाहीत हा तुझा दोष नाहीये ना. तू एकेकाळी दीपाशी कशी वागलीस, त्यावेळेची तुझी परिस्थिती वेगळी होती, हे आठवत आहे ना तुला? आठवत आहे गेल्या इतक्या वर्षात तू किती जीवाचं रान केलंयस दीपाला शोधण्यासाठी? आठवत आहे, मी पाहिलंय, मला माहिती आहे तू काय काय केलंयस ते. मग तू दोषी कशी? हे बघ, आता ना वाईटाकडे नाही बघायचं आपण, वाईटातनं चांगलं काय घडतंय हे पाहायचं. आणि पहिली चांगली गोष्ट काय घडली आहे तर तुला दीपा सापडली आहे. हो, आणि दीपिका आणि कार्तिकीचं सुद्धा एकमेकींवरती किती प्रेम आहे तू पाहतेस ना. हे सगळं कुणामुळे होत आहे माहितीये तुला? ही तुझ्या त्या विठोबाचीच योजना आहे नक्की. मी तुला सांगतो बघ, नियतीच्या मनात ना नक्की काहीतरी वेगळं चांगलं आहे आता. पण माझा विश्वास आहे सौंदर्या, कोणतीही गोष्ट ना वेळ आल्याशिवाय नाही घडत, आणि ती चांगली वेळ आता आली आहे. त्यामुळे आता सगळं चांगलं घडणार आहे. आता आपण शांत राहायचं आणि काय काय चांगलं कसं कसं घडतंय ना ते पाहायचं. आणि मग त्यासाठी तू तुझ्या विठोबाचे आभार मानायचे. डोंट यू वरी, फक्त चांगलं होणार आहे आता सगळं. खूप चांगलं, ट्रस्ट मी. आईंना आता माझं घर कळलंय, कार्तिकी माझी मुलगी हे त्यांना कळलंय. त्यांना काय वाटलं असेल? आईंना माझ्याविषयी खूप प्रेम आहे. मी इथे अशा पद्धतीत राहते म्हटल्यावर त्यांना रडू येणारच. त्या नक्कीच इथे परत येणार. मी त्यांना कसं टाळू? आई, दीपिकाच्या आजीला रडू का आलं असेल ग? तू अभ्यास करतेस की बाकीचा विचार करते? आई, मी तुला सांगितलं का आजी काय म्हणाली ते? अग, आजी म्हणाली ते सगळेजण आपलेच आहेत म्हणून. म्हणजे आपण दोघीच नाही आहोत, ते पण आपले आहेत. कार्तिकी, अभ्यासात लक्ष दे. कार्तिकला मी आजूबाजूला सुद्धा नको. कार्तिकला माझा त्रास होतो, मी आल्यामुळे त्याच्या आयुष्याची घडी विस्कटतेय.
पण दीपिका आणि कार्तिकी एकाच शाळेत आहे. मग मी कार्तिकीला कसं आणि किती टाळू, काय करू? मी हे घर सोडून दुसरीकडे जाऊ? पण मला भाडं परवडेल का? आणि आत्ताच नवीन काम सुद्धा घेतलंय मी, त्याचं काय करू? जास्त पैसे मिळवायची संधी कशी सोडू? येस, हॅलो, सौंदर्य नामदार का? हा, आपण? ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता महत्वाचं हे की तुमच्या घरात जे कारस्थान घडतंय ना, त्याबद्दल मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय, कसलं कारस्थान? नाही, ते मी फोनवर नाही सांगणार. ते कारस्थान थांबवायचं असेल ना, तर आत्ताच्या आत्ता तुम्ही मला घराच्या बाहेर येऊन भेटा, एकट्याच. कुठे भेटायचंय? तुमच्या घराच्या बाहेरच या. या या, लवकर या. ओके. कोणाचा फोन? नाही, नथिंग इम्पॉर्टंट. मी आलेच ना जरा. अगं पण कुठे? सौंदर्या, तुला पाणी? नाही, नको. तू इथे असा अचानक? जरा बोलायचं होत. हो, बोल ना. मामा आली होती ना इथे? हो. काय म्हणाली? नाही, आमचं बोलणं नाही झालं. मी घरात नव्हते तेव्हा. कार्तिकी होती का? हो. म्हणजे मग आता तिला कळलं असेल कार्तिकी तुझी मुलगी आहे. आता काय, मामा सारखी सारखी इथे येतच राहणार. तुझ्याशी बोलायला, तुला घरी परत घेऊन जायला. हा, मामा येईल, बाबा येईल, आधी येईल. कारण सगळ्यांना तू कायम हवीच आहेस. बरोबर ना? तू काय बोलतोस मला खरंच कळत नाही. दीपा, दीपा प्लीज, मी जे बोलतोय ते तुला कळतच नाहीये असं आव आणू नकोस प्लीज. पण मला खरंच बास ना दीपा, प्लीज खरंच बास. मला आता त्रास होतोय याचा. दीपा तुला कळत कस नाहीये, गेली 6 वर्ष मी तुला विसरण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय, माझ्या घरच्यांना तुझ्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करतोय, पण तू माझ्या आयुष्यातून जातच नाहीयेस दीपा. कुठून ना कुठून काही ना काही कारणाने तू येतेस, आणि तू आल्यामुळे माझं लाईफ तिथल्या तिथे थांबत, माझं आयुष्य नव्याने सुरूच होत नाही. अगं सरा कुठे मार्गावर आणलं की तू येतेस, आणि तुझ्या येण्यामुळे सगळं विस्कटलं. काय झालं, अशी का बघतेस? खोटा बोलतोय का मी, चुकीचं बोलतोय का काही? तूच बघ ना, 6 वर्षांपूर्वी मी आयशाशी लग्न करत होतो, तू आलीस आणि माझं लग्न मोडलं. मग मध्ये 6 वर्षांचा काळ गेला आणि आत्ता माझा आयशा बरोबर साखरपुडा होता, तू मला पुन्हा भेटलीस आणि काय झालं, साखरपुडा मोडला. मोडला ना? हो की नाही? मोडला नाही मी, तू मुद्दाम केलं असेल असं मी म्हणतच नाही अगं, पण तू आल्याने ते आपोआप होतं. आणि हे आजचं नाहीये, हे कायम असंच होत आलंय, आणि आता सुद्धा तेच होत आहे, आणि आता मला ते सहन होत नाहीये, मला त्रास होतोय त्याचा. कारण या सगळ्यात दीपा नेहमी नेहमी नुकसान फक्त माझंच होतं अगं, फक्त मला त्रास होतो आणि मला आता ते सहन होत नाहीये.
कार्तिक, आता तर मला कळलंय तू कुठे राहतेस. मुळात मुळात तिला माहितीये की तू आहेस. म्हणजे आता ती मला म्हणणार आयुष्याशी लग्न करू नकोस. आणि हे चक्र जे इतकी वर्ष तसंच सुरू होत ते आता पुन्हा तसंच सुरू राहणार. जोवर हे चक्र असंच सुरू राहील तोवर मी आयुष्याशी लग्न करूच शकत नाही. तुला तुला का कळत नाहीये, तू तू माझा भूतकाळ आहेस आणि आयुष्या माझं वर्तमान. त्या मुलीने तिच्या आयुष्यातली गेली 6 वर्ष फक्त माझी वाट पाहण्यात घालवली. कळत आहे का तुला, 6 वर्ष. आणि मी सुद्धा थांबलोय ग 6 वर्ष. तू तू हे का समजून घेत नाहीयेस की आपल्यात जे काही होतं जे काही घडलं चूक बरोबर सगळं सोडून दे, पण तो सगळा आपला भूतकाळ आहे. प्लीज ते सोडून देऊया, विसरून जाऊया प्लीज. कारण कारण दीपा, जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात येत राहणार तोपर्यंत माझं आयुष्य नव्याने सुरू होऊच शकत नाही. आणि आता मला त्याचा त्रास होतोय, मला खरंच त्याचा त्रास होतोय. प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडतो, मला एकटं सोड, माझ्या आयुष्यातून निघून जा प्लीज. प्लीज मला एकटं सोड, मला त्रास होतोय आणि मला सहन होत नाहीये दीपा प्लीज. कार्तिक, तुम्हीच फोन करून बोलवलं मला. कोण आहात तुम्ही, काय काम आहे, का बोलवलं तिथे? अहो बोलन. तुम्ही मम्मा इतक्या रात्री इथे काय करताय तुम्ही? मी तू कुठून येतेस इतक्या रात्री? माझं महत्वाचं काम होत. आणि बाय द वे उद्या मी पुण्याला जाते मम्मा बरोबर. का? तिच्या मैत्रिणीच्या घरी एक फंक्शन आहे, सो आय हॅव टू गो. कसलं फंक्शन? मला ऍक्च्युली तहान लागली मम्मा, मी आलेच. हा पुण्याला अचानक? हो, माझं एक काम आहे. कसलं? आहे एक काम. ओके मग मी एक काम करतो, मी सुट्टी घेतो आणि तुझ्या बरोबर येतो. एकटी कशाला जातेस ना? कशाला आधी, मी तुला म्हटलं का मी एकटी कशी जाऊ? पण मला यावंस वाटतंय तुझ्या बरोबर. नको आधी, आय विल मॅनेज. आणि मम्मा पण येते माझ्या सोबत. अच्छा, तुमचं दोघींचं काम आहे का? काम म्हणजे आमचे एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्या लग्नासाठी जायचंय. मग लग्न आहे म्हणून सांग ना, काम आहे कामे काय करतेस? अरे मला सुद्धा बोर झालंय, मम्माला कंपनी मिळावी म्हणून मी जाते. मग मी एक काम करतो, मी तुला कार आणि ड्रायव्हर देतो, म्हणजे तुम्हाला येणं जाणं सोपं होईल ना. नाही नको, कार कशाला, इट्स ओके. कार नकोय? एरवी इथे कोपऱ्यापर्यंत जायला तुला कार लागते. आणि कार नकोय? आधी नको, खरंच नको. विल मॅनेज. ओके. आई, एक काय चाललंय तुझं? बाळा गावी जातोय आपण, त्याची तयारी करते. का? आणि माझी शाळा? शाळेचं नंतर बघू. पण परत कधी येणार गावावरून? माहित नाही, मला आता नाही सांगता येणार. त्यापेक्षा नकोच जाऊया ना, माझी परीक्षा पण आहे. कार्तिकी, परीक्षेचं नंतर बघू. पण तूच माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतस ना की चांगले मार्क्स हवेत म्हणून. आणि मी अभ्यास पण करते. हो बाळा, हे बघ माझं महत्वाचं काम आहे, आपल्याला गावी जावं लागेल.
मामाने बोलून घेतलंय का? नाही. अगं मग का जायचंय? एरवी तर मागे लागतेस ग कार्तिकी. मामाच्या गावाला जायचंय, गावी जायचंय. मग आता काय झालं? पण मला आता शाळा बुडवायची नाहीये ना. आणि शाळेत नाही गेले तर दीपिका पण भेटणार नाही. तुझं काय चाललंय ग सारखं दीपिका दीपिका? आयुष्यभर तिच्या बरोबरच राहणार आहेस का? असं कोणाच्याही मागे लागायचं नाही हा कार्तिकी. चल बॅग घाल. पण ती मिस करेल आई मला, आणि मी तिला न सांगता गेले तर खूप वाईट वाटेल तिला. ए आई प्लीज. कार्तिकी पास झालं. मी म्हंटल ना चल तर गपचूप चालायचं. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.